खंडो देवारे खंडो देवारे एताल देवारे एताल देवारे खंडो देवारे खंडो देवारे एताल देवारे ए। गुड मॉर्निंग गाइस, आज आहे सॅटरडे। आज परत जरा चांगल्या स्पॉटवर चाललो आहे। आज सगळं मी भाऊ बहीण मिलनताई प्रसाद दादा मिळून बाहेर चाललो आहे। मस्त एक स्पॉट आहे, जवळपासच आहे, रस्ताला नाही असो तिकडे चाललो आहे। आणि उद्या सगळ्या फॅमिलीसोबत परत बाहेर जायचा प्लॅन असो। आत्ता कझिन्स मिळून सगळे जरा बाहेर चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो सगळं मस्त एकदम। आता सध्या घरी आहे प्रसाद, साळा मार्गे जाईन मी, तर मग प्रसाद दादामध्ये पिक करीन। सो आता निघतो, सकाळचे 7:30 वाजले आता, अंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश झाला आहे पूर्ण। आता निघतो, भेटूया गाडीवरती मोस्टली। आणि मी खूप परत सांगतो तुम्हाला, बाहेर कुठेही टू व्हीलरवरती वगैरे तुम्ही फिरत असाल तर शक्यतो काय मोस्ट दरवेळेस हेल्मेट घालूनच बाहेर फिरा। आणि हेल्मेट जेव्हा घालाल तेव्हा खालचा स्ट्रॅप नक्की लावा। भरपूर जण आळसपणा करतात की खालचा स्ट्रॅप लावत नाही। सो देन हेल्मेट इज लाईक युजलेस। पाठचा फोर्स वगैरे आला जोरा तर हेल्मेट बाहेर निघून पडेल। सो दरवेळेस स्ट्रॅप वगैरे लावायचा आणि हेल्मेट घालत जा कुठेही बाहेर जाताना। म्हणजे कसं ॲडव्हेंचर तर ॲडव्हेंचर, बट त्यासोबत सेफ्टी पण घ्यायची। तर चालेल, आता भेटूया त्या कॅमेऱ्यावरती गाडीवरती। चला आजीकडे येऊन थांबलेलो जरा, तर मागचा शॉट घेतल्यापासून आता 2 तास झालेत ऑलमोस्ट, काही शूट करता आलं नाही मला जास्त। बट आता करीन सुनलताईयासोबत, प्रसाद दादासोबत। तर इकडून 5 किलोमीटरवर आहे, तर तिकडे जाऊ। तुला बोललो मिनलताईयासोबत, हां तर जाऊया तिकडे। झालं करीन काय तर, चला लेट्स गो। आपण फायनली चाललो, तुम्हाला सांगतो बाय बोट ओनली मोड आहे तिकडे। बोटनी जाणार आहोत आपण तिकडे। सो खांदेरीला चाललो आहे, म्हणजे आधी प्लॅन वेगळा होता पण आता प्लॅन वेगळा आहे। सो जाऊया आपण, चला लेट्स गो। तर मग तुम्ही जर मुंबईवरनं येत असाल तर बाय बोट येऊ शकतात तुम्ही इथे आपल्या रेवस बंदरावरती। आणि तिकडून तुम्हाला शेअरिंग ऑटो रिक्षा मिळेल थळ बंदरासाठी। थळवरनं म्हणजे जवळ आहे खांदेरी वगैरे, तिकडूनच बोट मिळतात तुम्हाला तिकडे जायला। नाहीतर मग तुम्ही जर कुठे बरं इथे अलिबागला बाय बस किंवा बाय कार वगैरे आलात तर थळ बंदर टाका गुगल मॅप्सवरती। मी तुम्हाला लोकेशन देतो असं पण गुगल मॅप्सचं। थळ बंदर टाका गुगल मॅप्सवरती। आणि मला माहीत नाही आवाज येतो आहे का नाही, बट थळ बंदर टाका गुगल मॅपवरती। आणि तिकडून मग खांदेरी दर्शन म्हणून बोट आहेत तिकडे, तो ते बुक करायचं, ॲप आहे त्यांचा। सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन। सो तिकडे जायचं, चालेल। ते दोघं पुढे चालले आहेत, जवळच आहे, जाऊया। आणि मगाशी परत त्यात परत माझा ट्रायपॉडचा माउंट फुटलेला, सो ते घ्यायला गेलेलो अलिबागमध्ये। तो घाई होती जरा, पण आता मस्त नाश्ता केला आहे, खांदे पोहे खाल्ले, तर मग आता निघालो आहे। बघूया कसं काय, पहिल्यांदा चाललं आहे अलिबागमध्ये असून। इथे थळच्या बाजार बंदरावर आलो आहे, तर आता इकडून आहे आपल्याला बोट आहे सारे तिकडे न्यायला। हे बघ, हे बघ, अरे बेकार विषय, गेम ओव्हर आहे डायरेक्ट। ह्या सगळ्या होड्या असतात इकडून, म्हणजे इथे पाणी भरतं सगळं आणि भरतीच्या टायमात ते निघून जातात थोड्या।
तिकडे एक टाइम लॅप्स लावला आहे, इकडे एक टाइम लॅप्स सुरू आहे. फील लाईफ. मास्क काढतो जरा कोण नाही इकडे. जाम ऊन आहे जाम. आता ह्या सगळ्या बोट दिसत ना, सगळ्या ह्या सगळ्या बोट निघणार इकडून, मच्छी पकडायला जाणार आणि उद्या सकाळी परत किंवा संध्याकाळी परत. हे मच्छी पकडायला जातात ना सकाळी जाऊन संध्याकाळी येत नाही शक्यतो. ते दोन दोन दिवस असं पाण्यातच असतात, म्हणजे मोठ्या मोठ्या बोट्स वगैरे असतात ना त्या, तरी त्यांना दोन दोन दिवस लागतात परत यायला. तर आपले मिनल पाटील बोटमध्ये चढत आहेत. चला चल चल, पाय पाय खराब होतील बाबा. चढ तू चढ जा पाण्यात. ओके हां बरोबर आहे. ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर जा तू जात. हॅलो तर आपण टायटॅनिक आम्ही तिघं आलो आहे, थोड्या वेळात निघू आम्ही. आता बघा ही कोळंबी आहे, कोळंबी धुत आहे ते मावशी. सोड्यांसाठीच आहे ना, सोड्यांसाठी आहे ना कोळंबी. हेच चोडे फक्त उन्हात वाळवायचे ना, हेच असे चोडे म्हणजे सोलतात कोळंबीला आणि धुतात प्रॉपर तिला आणि त्यानंतर मग वाळवतात तिला, म्हणजे सोडवतात ती सुखी मच्छी. मस्त ही बोट हलते अशी हलते बघा कशी बोट. चाळे लाईफ जॅकेट पोहता बिता काय येत नाही. कुठे बसले बघा, हे बघा पुढे आता अडकला. तिला कोण आणणार, येस येस थँक्यू. हो नक्की नक्की, स्पीकर बाकी होतं फक्त आणायचं. थँक्यू. म्हणते पहिले लाईटहाऊस बघून घ्या, म्हणते जायचं आत आल्याला गार. हे गार वाटलं बघ लगेच बाहेर लगेच गेलो. जे मंदिर आहे तर तिकडे आलो आहे, मस्त फिरतो आहे आम्ही. एक मस्त डिसेंट ग्रुप भेटला आम्हाला सोबत, एन्जॉय करतो आहे. विनल पाटील, विनल ताई, बघूया. तिकडे भरपूर पक्षी आहेत तुम्हाला बघा दिसत असेल तर, तिकडे जाऊया. ते बघ ते काका आहेत. तर इकडे आहे ना आपल्या कुंदेरी खांदेरी किल्ल्यावरती, हा बघा दिस इज मॅजिकल दगड. मॅजिकल दगड म्हणजे ह्याच्यातून मेटलचा आवाज होतो. तर हे फक्त म्हणजे मग असे ते सर बोलले की दोनच ठिकाणी आहे, एक जयपूरमध्ये आहे आणि एक आपल्या इथे आहे.
खांदेरी किल्ल्यावर. तर तुम्ही बघा, हा दिस इज नॉर्मल रॉक, हा साधा दगड आहे. ते बघा, हा नॉर्मल दगड आहे साधा. आणि ह्या दगडावर जर मी हा मारीत ना, ते बघा आवाज बघा कुठेही मारतोय, आवाज येत असेल तुम्हाला. आणि काही एडिटिंग वगैरे काही केलं नाही, रॉ फुटेज टाकतोय मी. सायन्स काय त्या पार्टच्या अजून माहित नाही. तेव्हा लिटरली लोकांनी इकडे आपटून 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 असे हे केले. ते बघा, म्हणजे इथे मध्ये जरी मारला तरी पण तोच आवाज येणार आहे. इथे जास्त आवाज येतो. बाबा बस बस कळालं तुम्हाला. चला आता मी जातो इकडून, मस्त एक्सप्लोअर केलं. जास्त सिनेमॅटिक नाही शूट करता आलं मला, बट जेवढं जमलं तेवढं मजा केली. आता चाललो आहे परत. चलो टाइम टू गो. आम्हाला फार भूक आणि तहान लागली.